विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं उदाहरण बघूया। खाली एकाच घनाकृतीचे विविध पृष्ठभाग दाखविले आहेत, त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा। आणि पहिला प्रश्न दिलाय, एकच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल? 3, 5, 4, 2 असे त्याचे पर्याय दिलेले आहेत। दुसरा प्रश्न दिलेला आहे, 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल? पर्याय दिलेले आहेत 2, 3, 4, 1। आता विरुद्ध बाजूचे अंक ओळखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातील 1-2 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यावेळी आपल्याला 2 घनाकृती दिलेल्या असतील, त्यावेळी आपण पहिली जी घनाकृती आहे त्या घनाकृतीमध्ये आणि दुसऱ्या घनाकृतीमध्ये समान अंक कोणता आहे तो आपण शोधायचा आहे। इथं समान अंक आपल्याला कोणता दिसतो आहे? 3 दिसतो आहे, या ठिकाणी 3 दिसतो आहे, या ठिकाणी 3 दिसतो आहे। मग तो समान अंक आपण काय करायचा आहे? लिहून घ्यायचा आहे। आता समान अंक लिहिल्यानंतर पहिल्या घनाकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण बाकीचे अंक त्याच्या समोर लिहून घ्यायचे आहेत। म्हणजे 3 घड्याळाच्या काट्याची दिशा अशी आहे, त्यामुळे 3च्या पुढे आपण लिहिला 1, त्यानंतर 1च्या पुढे आला 5। हे 3 अंक आपण पहिल्या घनाकृतीचे लिहून घेतले। आता दुसऱ्या घनाकृतीमध्ये सुद्धा इथं 3 आहे, तो 3 आपण घ्यायचा आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण बाकीचे अंक लिहून घ्यायचे। 3च्या नंतर 4, 4च्या नंतर 2। आता आपण याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला विरुद्ध बाजूस असणारे अंक मिळतात। म्हणजे 1च्या विरुद्ध बाजूस 4 हा अंक मिळाला, 5च्या विरुद्ध बाजूस आपल्याला 2 हा अंक मिळाला। मग आता यामध्ये अंक शिल्लक कुठला राहिला आहे? आपल्याला माहिती आहे घनाकृतीला एकूण 6 बाजू असतात, आपल्याला मिळाल्यात किती? 3, म्हणजे ही 1 मिळाली, 2, 3, 4, 5 5 बाजू मिळाली। 6वी बाजू आपल्याला इथं दिलेली नाही, म्हणजेच आपल्याला माहीत आहे क्रमाने अंक घेतलेले आहेत, याचा अर्थ ती बाजू 6 असणार आहे। म्हणजे ती सुद्धा आपण या ठिकाणी 3च्या जागी ती 6 बाजू सुद्धा लिहू शकतो। पहिला प्रश्न काय आहे, 1च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल? आता 1च्या विरुद्ध बाजूस अंक आपला कोणता आला आहे? 4। पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, 1च्या विरुद्ध बाजूस 4 हा अंक आलेला आहे। दुसरा प्रश्न काय आहे, 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल? 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक आलेला आहे? 2, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे। अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो। पुढील उदाहरण आपण बघूया, प्रश्न तोच आहे। खालील एका घनाकृतीचे विविध पृष्ठभाग दाखविले आहेत, त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा। आता मात्र आपल्याला या ठिकाणी 4 घनाकृती दिलेल्या आहेत आणि आपल्याला 2च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल आणि 4च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल असे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। आता मगाच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं 2च घनाकृती होत्या, त्यामुळं आपण समान जे अंक आहेत ते समान अंक निवडले होते आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्याची मांडणी करून आपण पर्यायामध्ये उत्तर काढलं होतं। आता अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, या प्रश्नांमध्ये आपल्याला पहिल्यांदा 2 गट करायचे आहेत। 2 गट केल्यानंतर आपल्याला पहिल्या घनाकृतीमध्ये जे अंक आहेत ते आहे तसेच लिहून घ्यायचे आहेत। 3, 6, 5 आपण आहे तसे 3, 6, 5 हे कशाही क्रमाने लिहिले तरी काही फरक पडत नाही। त्यानंतर आता राहिलेले 3 अंक, कारण घनाकृतीला एकूण 6 पृष्ठ आहेत, त्यामुळे आता किती राहिलेले असणार आहे? फक्त 3। मग राहिलेले 3 कोणते आहेत ते यामधून शोधायचे आहेत। आपल्याला इथं 1 राहिलेला आहे, त्यानंतर 2 राहिलेला आहे, आता इथं 5 जो आहे तो 5 आपण इकडे घेतलेला आहे, त्यामुळे तो परत घ्यायचा नाही। 1 घेतला, 5 घेतलेला आहे, 3 या ठिकाणी घेतलेला आहे, इथं 3 घेतला आहे, त्यानंतर 3 या ठिकाणी घेतला आहे, 1 या ठिकाणी घेतला आहे, 4 राहिलेला आहे, म्हणजे आपण आता 4 या ठिकाणी लिहिला। अशा पद्धतीने 2 भाग करायचे आणि 2 भाग करून आपण एका बाजूला पहिल्या घनाकृतीचे आणि राहिलेले 3 जे आहेत ते दुसऱ्या बाजूला लिहून घ्यायचे। असं लिहिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की पहिली घनाकृती लिहिल्यामुळे तो घन सोडून द्यायचा, दुसऱ्या घनाकृतीचं निरीक्षण करायचं आणि असे 2 अंक शोधायचे की ते 2 अंक आपल्याला एकतर उजव्या किंवा डाव्या या गटामध्ये असले पाहिजे। 2 अंक एकाच गटात असतील असे 2 अंक शोधायचे। आता यात जर आपण बघितलं तर 1 आणि 2 हे 2 जे अंक आहेत ते या गटामध्ये आपल्याला दिसत आहेत। 1 आणि 2 हे 2 अंक आपल्याला इथे या गटामध्ये दिसत आहेत। राहिलेला अंक कोणता आहे? 5। आता 1 आणि 2 हे या गटामध्ये आहेत, इथं राहिलेला अंक 5 आहे, तिकडे 4 राहिला आहे, म्हणजे 5 आपण या 4च्या ठिकाणी लिहून टाकायचं आहे। लक्षात आलं का? पहा, इथं 1 आणि 2 हे या गटातले अंक आहेत, इथं 5 शिल्लक राहिला आहे, या गटात इथं 4 शिल्लक राहिला आहे, म्हणजे 4च्या विरुद्ध 5 हा अंक लिहून टाकायचा। आता पुढच्या घनाचा विचार करूया, असे 2 अंक शोधायचे की ते उजव्या किंवा डाव्या गटामध्ये असले पाहिजेत। इथं 1, 5, 3 आहेत,
आपल्या लक्षात येईल, एक या बाजूला आहे, तीन या बाजूला आहे, पाच या बाजूला आहे, म्हणजे तीन आणि पाच या गटामध्ये आपल्याला दिसत आहेत. तीन पाच या गटामध्ये दिसत आहेत. आता तीन पाच इथले गेले, इथं शिल्लक राहिलेला अंक एक आहे, इथं शिल्लक राहिलेला अंक सहा आहे, म्हणजे या सहाच्या विरुद्ध आपण एक लिहून टाकायचा. आता चौथी आकृती आपण बघूया. चौथ्या घनाकृतीमध्ये सुद्धा याच पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. तीन एक चार, आता एक आणि चार या गटामध्ये दिसत आहेत, एक आणि चार. इथं शिल्लक राहिलेला अंक तीन आहे, एक आणि चार. इथं शिल्लक राहिलेला अंक दोन आहे, म्हणजे दोनच्या विरुद्ध तीन. आता तुम्ही म्हणणार सगळे मिळाले नाही, पण आपण जर व्यवस्थित बघितलं, जर चारच्या विरुद्ध पाच असेल तर पाचच्या विरुद्ध किती असणार आहे? चार असणार आहे. जर दोनच्या विरुद्ध तीन असेल तर तीनच्या विरुद्ध किती असणार आहे? दोन. अशा पद्धतीने आपल्याला विरुद्ध बाजूस असणारे अंक मिळाले. तीनच्या विरुद्ध दोन मिळाला, सहाच्या विरुद्ध एक मिळाला, पाचच्या विरुद्ध चार मिळाला, एकच्या विरुद्ध कोणता येणार आहे? सहा येणार आहे. एकच्या विरुद्ध आपल्याला सहा मिळाला, दोनच्या विरुद्ध तीन आणि चारच्या विरुद्ध पाच मिळाला. आता प्रश्नामध्ये काय विचारलंय बघूया. दोनच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक आहे? दोनच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक आहे? तीन, म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल. चारच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल? आता चारच्या विरुद्ध बाजूस आपण काढलेलंच आहे, चारच्या विरुद्ध बाजूस पाच आहे, म्हणजे चारच्या विरुद्ध बाजूस पाच, पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल. अशा पद्धतीने जर दोनपेक्षा जास्त घन दिले असतील तर आपण या पद्धतीची मांडणी करून ही उत्तरं काढू शकतो.